हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मित्रांनो आज मराठी व्याकरणातील अतिशय महत्त्वाचा घटक पाहणार आहोत आणि आजच्या घटकाचं नाव आहे प्रयोग तर मित्रांनो आपण सर्वांना परिचित आहे की मागील स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा एम पी एस सी असो की कोणतीही स्पर्धा परीक्षा असो जसे की आरोग्यसेवक कृषीसेवक पोलीस भरती शिक्षक टे टी ई टी टेट अशा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी व्याकरणातील प्रयोग हा घटक हमखास विचारला जातो तर मित्रांनो आजचा आपण हा घटक हा थेरॉटिकली पाहणार नाही आजचा हा घटक आपण या चार्टद्वारे पाहणार आहोत हा चार्ट म्हणजेच हा ट्रिक्सने बनवलेला चार्ट आहे तर मित्रांनो या घटकाचा संपूर्ण अभ्यास करूनच हा ही ट्रिक्स बनवलेली आहे तुम्ही जर हे ट्रिक्स व्यवस्थित फॉलोअप केली तर प्रयोग या घटकातील कोणताही प्रश्न चुकणार नाही याची मी हमी देतो तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो चला आपण पाहूया प्रयोग मित्रांनो प्रयोगाचे एकूण तीन प्रकार आहेत कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भाव्यप्रयोग क्रिया कर्म प्रयोगाचे एकूण कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भाव्यप्रयोग असे तीन प्रकार आहेत तर सर्वप्रथम आपण कर्तरी प्रयोग कसं ओळखायचं त्यानंतर कर्मणी प्रयोग कसं ओळखायचं आणि भावी प्रयोग कसं ओळखायचं हे अतिशय महत्त्वाचं आहे तर बघा मित्रांनो परीक्षेमध्ये कशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो की राम आंबा खाला या वाक्याचा प्रयोग ओळखा असं म्हणून दिलेला असतो प्रश्न आणि खाली पर्याय असतात कर्तरी कर्मणी सकर्मक आणि भावी अशा प्रकारचे चार पर्याय असतात तर त्यामधून आपल्याला काही सेकंदामध्ये ओळखण्या ओळखलं पाहिजे मग त्यासाठी काय ट्रिक्स आहे तर या ठिकाणी मी ट्रिक्स बनवलेली आहे बघा कर्तरी प्रयोग आहे या ठिकाणी कर्तरी प्रयोगाचं एक उदाहरण दिलेलं आहे की राम आंबा खातो हा जर वाक्य आला आणि तुम्हाला सांगितलं की कोणता प्रयोग आहे ते ओळखा मग आता राम आंबा खातो ओळखायचा असेल तर सर्वप्रथम काय करायचं मित्रांनो जेव्हा प्रयोग ओळखायचा आहे की सर्वप्रथम आपले डोळे हा क्रियापदावर गेले पाहिजे सर्वप्रथम आपला डोळा हा क्रियापदावर गेला पाहिजे ओके सर्वप्रथम क्रियापद पाहिलं की त्यानंतर आपण ओळखायचं कर्तरी प्रयोग ओळखण्याच्या काय ट्रिक्स आहेत ते बघूया की कर्तरी प्रयोगाचं वाक्य हे वर्तमान काळाचं असते कर्तरी प्रयोगाचं वाक्य हे वर्तमान काळाचं असते मग आता वर्तमान काळात कसं ओळखायचं तर वर्तमान काळ ओळखण्यासाठी वाक्याच्या शेवटी त ता ती ती तू तू ते तय तो तम तहा तची लाईन कोणतीही वाक्याच्या शेवटी म्हणजेच क्रियापदाच्या शेवटी जर आलं असेल तर तो वाक्य हे वर्तमान काळाचं असते तर काय लक्षात ठेवायचं कर्तरी नाहीतर तुम्हाला एक लक्षात ठेवा की कर्तरी प्रयोगाचा हा जे त आहे या त वरून लक्षात ठेवायचं की क्रियापदाला त हा शब्द असतो म्हणजेच तो वर्तमान काळाचं असते म्हणजेच काय की कर्तरी प्रयोगाचं वाक्य हे फक्त आणि फक्त वर्तमान काळाचं असते ही झाली पहिली ट्रिक्स त्यानंतर आपल्याला डायरेक्ट करायचं करायचंय क्रिया क्रियापद झाल्यानंतर क्रिया सॉरी कर्माकडे बघायचं आहे आणि त्यानंतर कर्त्याकडे बघायचं आहे बघा बगये या ठिकाणी कर्म आंबा आहे कर्ता आहे राम आपल्याला खातो या क्रियापदावरून आपल्याला कर्ता वाक्यामध्ये आहे किंवा नाही हे ओळखू शकतो आणि क्रियापदावरून कर्म आहे किंवा नाही हे ओळखू शकतो तर ती ओळखायचं कसं या क्रियापदाला प्रश्न करायचा खाणारा कोण तर खाणारा कोण या प्रश्नाचं उत्तर येतो राम म्हणजे ज्या दिलेल्या वाक्यातील राम हा कर्ता आहे कर्ता कसे शोधायचं खाणारा कोण राम आणि कर्म शोधायचं असेल तर काय प्रश्न करायचा खाण्याची क्रिया कोणावर होत आहे तर खाण्याची क्रिया या आंब्यावर होत आहे म्हणजेच दिलेल्या वाक्यातील हा कर्म आहे म्हणजे कर्ता कर्म आणि क्रियापद हा झाली बेसिक नॉलेज तर कर्तरी प्रयोगाचं पहिलं काय पाहिलं की वाक्याच्या शेवटी तथा तिथी म्हणजेच वर्तमान काळाचं असते ट्रिक्स नंबर वन त्यानंतर दुसरा बघूया कर्ता व कर्माला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय नसतो म्हणजे ज्या ठिकाणी वाक्य राम आंबा खातो तर कर्त्याला पण प्रत्यय नाही प्रत्यय म्हणजेच काय की शब्दाला जोडून आलेला शब्द किंवा अक्षर त्याला आपण प्रत्यय असे म्हणतो समजा इथे रामाने असेल तर तो, तो प्रत्यय आला राम हा सिंगलच आहे बरोबर धातू आहे म्हणून कर्ता व कर्माला प्रत्यय नाही म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे ट्रिक्स नंबर दोन आणि त्यानुसार कर्त्यानुसार क्रियापद बदलते समजा कर्ता बदलला रामाने किंवा शीता शीता आंबा खातो येते का नाही शीता आंबा खाते म्हणजेच कर्त्यानुसार क्रियापदामध्ये बदल होणे म्हणजेच कर्तरी प्रयोग एकंदरीत आपल्याला कर्तरी प्रयोगाचे दोन ट्रिक्स पहिले पाहून घ्यायचे लक्षात ठेवायचं पहिलं तो काळ वर्तमान काळाचा असतो आणि दुसरा कर्ता आणि कर्माला प्रत्यय नसते दोन ट्रिक्स पाठ केलं तरी तुम्ही अचूकतेने दिलेलं वाक्य कोणता प्रयोग आहे ते तुम्ही ओळखू शकणार आहात त्यानंतर दुसरा सगळ्यात शेवटी आहे कर्त्यानुसार क्रियापद बद बदलते हा लक्षात ठेवा ठेवावा लागेल तर कर्तरी प्रयोगाच्या आपण ट्रिक्स पाहिलेली आहे त्याचप्रमाणे आता कर्मणी प्रयोग बघणार आहेत तर आपल्याला माहिती आहे की कर्तरी कर्मणी आणि भाय भावे प्रयोग असे सिरिले तसंच वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ आहे ओके तर दोन नंबरला कर्मणी प्रयोग आहे तर दोन नंबरला आहे भूतकाळ ओके तर कर्मणी प्रयोग म्हणजेच काय की गी एक उदाहरण दिलेलं आहे गीताने चित्र काढला गीताने चित्र काढला सर्वप्रथम आपल्याला लक्ष कुठे द्यायचं आहे वाक्याच्या शेवटचा शब्द म्हणजेच क्रियापद क्रियापदाच्या शेवटी वाक्य शब्दाच्या शेवटी ला आहे बरोबर म्हणून कर्मणी प्रयोग तर कर्मणी प्रयोग हे भूतकाळाचं असते तर भूतकाळचं ट्रिक्स काय आहे की वाक्याच्या शेवटी म्हणजेच क्रियापदाला लाली ले लो जसं लिपिस्टिकला बोललं जातं ना लाली ले लो म्हणजे एक व्यक्ती आहे आणि तो लाली घ्या म्हणून सांगतोय तर त्यावरून लक्षात ठेवायचं की कर्मणी प्रयोग हे भूतकाळाचं असते आणि भूतकाळाच्या वाक्यामध्ये क्रियापदाला हे ला ली, ले लो हे शब्द जोडून आलेले असतात यापैकी ला हा शब्द जोडलेला असल्यामुळे हा दिलेला वाक्य हा भूतकाळाचा आहे म्हणून हा वाक्य भूतकाळाचा असल्यामुळे आपण डायरेक्ट सांगू शकतो की दिलेलं वाक्य हे कर्मणी प्रयोगाचं आहे तर आता कर्मणी प्रयोग ओळखण्यासाठी आपल्याला काही ट्रिक्स बनवलेले आहे ते आपण पाहूया दिलेलं वाक्य हे भूतकाळाचं असते करेक्ट या ठिकाणी भूतकाळाचा शब्द शब्दही ला लिहिलेलोपैकी ला आहे म्हणून हा भूतकाळ आहे त्यानंतर कर्त्याला प्रत्यय असतो आपण म्हटलं की क्रियापद झाल्यानंतर डायरेक्ट जम कर्त्यावर जायचं आणि त्यानंतर कर्मावर जायचं तर गीता ने या ठिकाणी ने हा प्रत्यय लागलेला आहे म्हणजेच कर्त्याला प्रत्यय असणे म्हणजेच कर्मणी प्रयोग या ठिकाणी कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय नाही या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय आहे ओके मग कर्त्याला प्रत्यय असते हे कर्मणी प्रयोग त्यानंतर कर्माला कोणत्याच प्रकारचा प्रत्यय नसतो हा झाला तिसरा ट्रिक्स तर कर्मणी प्रयोग ओळखण्याची ट्रिक्स पहिला पहिला तो काळ भूतकाळ असतो दुसरा कर्त्याला प्रत्यय असते हा त्यानंतर कर्माला कोणत्या प्रकारचा प्रत्यय नसतो हा झाली तिसरी ट्रिक्स ओके त्यानंतर बघूया आपण भावी प्रयोग आता भाय प्रयोग ओळखण्यासाठी आपण सर्वप्रथम एक उदाहरण घेतलेलं आहे रामाने रावनास मारले रामाने रावनास मारले बघा मित्रांनो कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या शेवटी देखील लेलो म्हणजे भूतकाळच आहे त्यानंतर भाय्य प्रयोगाच्या वाक्याच्या शेवटी देखील लेलो आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं जम्बलिंग करून घ्यायचं नाही कारण भाय्य प्रयोगाच्या वाक्याच्या शेवटी लाली लेलो एक असते किंवा वाविवे एक असतात फक्त दोन लक्षात ठेवायचं ओके okay, लाली लेलो तर असते किंवा वे तर असते हे वाक्याच्या शेवटी बघितलं तर ली आहे म्हणून हे वाक्य भावे तर असू शकतो किंवा कर्मणी प्रयुक्त असू शकतो हा फर्स्ट लॉक निघाला त्यानंतर दुसरा बघूया कर्त्याला व कर्माला प्रत्यय असतो हंड्रेड पर्सेंट प्रत्यय असते म्हणजे या ठिकाणी इथून जेव्हा आपण कर्त्याला बघतो तर कर्त्याला देखील प्रत्यय आहे त्यानंतर कर्माला पाहतो तरी पण या ठिकाणी प्रत्यय आहे म्हणजेच दिलेलं वाक्य हे भावी प्रयोगाचं आहे आणि त्यानंतर हे ट्रिक्स तर सांगितलेली की वाक्याच्या शेवटी लालिलेलो तर असते किंवा वाविवे तरी असते तर, तर बघा मित्रांनो मी आशा करतो की प्रयोग हा घटक आणि त्याचा ट्रिक्स अतिशय व्यवस्थितपणे तुम्हाला समजलेला आहे तर तुम्ही जर हे ट्रिक्स व्यवस्थित फॉलोअप केली तर तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही याची मी शाश्वती देतो तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खाली सबस्क्राईब या बटनाला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका थँक्यू